डिवाग लाइट तेल, सूर्यफूल, सरकी आणि पाम तेल, तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी। चिराग एंटरप्राइजेस, सावी गल्ली, ड्रेसिंगपूर, फोन 70669169616। लाडक्या बहिणीच्या शुभेच्छामुळे ही योजना सुपरहिट झाली। राजेंद्र पाटील या भावाला मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आवाहन। लाडक्या बहिणीच्या शुभेच्छामुळे ही योजना सुपरहिट झाली आहे, त्यामुळे विरोधकांच्या पोटात पोटशूळ उठले आहे। काही सावत्र भाऊ ही योजना बंद पडावी म्हणून कोर्टात गेले आहेत, पण हा एकनाथ शिंदे जेलमध्ये जाईल, पण ही योजना कधीही बंद पडू देणार नाही। शिरोळ विधानसभेचे महायुतीचे उमेदवार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरोळ तालुक्यातील 1 लाखाहूनही अधिक बहिणींना या योजनेचा लाभ मिळवून दिला आहे, अशा भावाला मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले। शिरोळ येथे टारे मल्टीपर्पज हॉल येथे महायुती व राजश्री शाहू विकास आघाडीचे उमेदवार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रचारार्थ लाडक्या बहिणीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते। यावेळी महिलांनी शिट्टी वाजवून मुख्यमंत्र्यांच्या भाषणाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। यावेळी बोलताना ते म्हणाले, राज्य सरकारने महिलांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवली आहेत, या योजनेला महिलांचाही मोठा प्रतिसाद मिळत आहे, मात्र विरोधक ही योजना बंद करून सर्वांची चौकशी लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत। मात्र लाडक्या बहिणींसाठी एकनाथ शिंदे जेलमध्ये जाईल, पण ही योजना बंद होऊ देणार नाही। महायुतीचे उमेदवार राजेंद्र पाटील यड्रावकर असा कार्यकर्ता आहे, तो कसा पण उभा राहू राहिला तर निवडून येतो। 20 तारखेला लाडक्या बहिणींनी आपल्या भावासाठी मतदान करावे, जेणेकरून समोरच्याची डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला। दरम्यान लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही, तर यापुढे लाडक्या बहिणींनी सरकारला या निवडणुकीतील मोठी साथ दिली तर लाडकी बहीण योजनेची रक्कम 3000 रुपये करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले। स्वागत व प्रास्ताविक वर्षा पाटील यांनी केले। यावेळी हेरवाडच्या सरपंच रेखा जाधव यांनी आपल्या मनोगतातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी महिलांसाठी राबविलेल्या योजनांची माहिती देऊन आमदार यड्रावकर यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार केला। यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे पराग पाटील, वतन पठाण, संकेत मगदूम यांनी आपल्या समर्थकांसह तर छत्रपती ग्रुपचे प्रमुख प्रमोद दादा पाटील निमशिरगावच्या राजश्री कोगले, महेश कोगले यांनी आपल्या समर्थक आमदार राजेंद्र पाटील यांना पाठिंबा दिला। खासदार धैर्यशील माने महायुती व राजश्री शाहू विकास आघाडीचे उमेदवार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर, मयूर उद्योग समूहाचे संजयदादा पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने, भाजपाचे नेते रामचंद्र डांगे, शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सतीश मलमे, सत्येंद्रराजे नाईक निंबाळकर, शिवसेना महिला आघाडीचे जिल्हाप्रमुख माधुरी टाकारे, भाजपाचे युवा नेते सुशांतदादा पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष मुकुंद गावडे, शिवसेनेचे तालुका प्रमुख उदय झोटाळ, बहुजन विकास आघाडीचे नेते रणजितसिंह पाटील, सुरेश शहापुरे, माजी सभापती भालचंद्र कागले, प्रकाश पाटील टाकोडेकर, विद्याधर कुलकर्णी, जयपाल कोंबोजी, आरपीआयचे तालुकाध्यक्ष संजय शिंदे, जिल्हा संघटिका छायाताई सूर्यवंशी, महिला आघाडी तालुका प्रमुख स्मिता निकम, अर्चना भोजने, अस्मा पटेल, धनगोंडा पाटील, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य चंद्रकांत मोरे, दीपा चंदुगडे, भाजपाचे मिलिंद भिडे, राजेंद्र दायंगडे, सुनील ताडे, रमेश येळगुडकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि असंख्य लाडक्या बहिणी उपस्थित होत्या। कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाइक करा, बेल आयकॉनला क्लिक करा, ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा।